नमस्कार मी मधुरा हितगूज हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत हितगूज हे आमच्या खास कार्यक्रमातून आपण विविध विकारांची कारणं लक्षणं नव्या उपचार पद्धती शस्त्रक्रियांमुळे होणारे फायदे तसंच रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ अशा विविध बाबींवर तज्ज्ञांकडून अधिक मार्गदर्शन जाणून घेत असतो आणि आज आपण ओपन हार्ट सर्जरी आणि हार्ट लंग्स ट्रान्सप्लांट या विषयावरती विस्तृत चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर संजीव जाधव विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर संजीव जाधव यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर डॉक्टर संजीव जाधव यांनी एम एस एम सी एच डी एन बी सी वीटीएस आणि एफ आय एस या पदव्या संपादन केलेल्या आहेत प्रौढ आणि बालरोग हृदय शस्त्रक्रियेत त्यांनी ऑस्ट्रेलियातून फेलोशिपही प्राप्त केली आहे तर हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण ह्या विषयातही त्यांनी फेलोशिप आहे नवी मुंबईतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये ते कार्डिओ व्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना गेल्या वीस वर्षांपेक्षाही जास्त अनुभव आहे आणि त्यांनी आतापर्यंत सहा हजारांपेक्षाही अधिक यशस्वी हृदय रुधा, शस्त्रक्रिया केलेल्या आहेत हृदय फुफ्फुस मूत्रपिंड गर्भाशय प्रत्यारोपण करणारे डॉक्टर संजीव जाधव हे जगातील पहिले सर्जन आहेत गर्भाशय प्रत्यारोपण करणारे ते भारतातले पहिले सर्जन आहेत तर यशस्वी हृदय प्रत्यारोपण करणारे पश्चिम भारतातील पहिले सर्जन म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांना भारतातील हृदय फुफ्फुस आणि गर्भाशय प्रत्यारोपणाचे प्रणते देखील मानलं जातं आणि प्रत्यारोपणासाठी त्यांनी पश्चिम भारतातील पहिलं हृदय आणि हृदय फुफ्फुसाचं एनब्लॉक पुनर्प्राप्ती देखील केलेली आहे हृदयाची बायपास शस्त्रक्रिया वॉल दुरुस्ती झडप बदलणं गुंतागुंतीची जन्मजात शस्त्रक्रिया मेडिया ट्युमर रेसिक्शन्स अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया त्यांनी केल्या तसंच फुफ्फुसांची शस्त्रक्रिया जटिल श्वास नलिका पुनर्रचना हृदय प्रत्यारोपण आणि फुफ्फुस प्रत्यारोपण ही त्यांच्या विशेष क्षेत्र आहेत तो प्रौढ आणि बालरोग हृदय शस्त्रक्रियांमध्ये ते आहेत प्रत्यारोपणासाठी चंदीगड ते मुंबई ह्या सोळाशे किलोमीटर अंतरासह त्यांनी भारतातील सर्वात लांब हृदय आणि फुफ्फुस पुनर्प्राप्त करण्याचं श्रेय डॉक्टर संजीव जाधव यांना जातं ओपन हार्ट सर्जरी आणि फुफ्फुसाच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांना नैपुण्य त्यांनी प्राप्त केलेलं आहे तसंच आज आपण ओपन हार्ट सर्जरी आणि हार्ट ट्रान्सप्लांट बद्दल विस्तृत चर्चा करणार आहोत डॉक्टर संजीव जाधव यांच्याशी तेव्हा आपण लगेच चर्चेकडे वळूयात डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे खरं तर आज आपण ओपन हार्ट सर्जरी बद्दल जाणून घेणार आहोत पण त्याचबरोबर हार्ट लंग्स बद्दलही जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे बायपास सर्जरी आणि वॉल्फ सर्जरी म्हणजे नेमकं काय असतं ह्याबद्दल काय सांगाल बऱ्याच वेळेला पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक प्रश्न विचारतात की ओपन हार्ट सर्जरी म्हणजे काय तर बायपास सर्जरी आणि वाल सर्जरी या दोन्ही ओपन हार्ट सर्जरीमध्येच मोडल्या जातात त्यांचे विविध प्रकार आहेत दोन्ही शस्त्रक्रियांचे पण इसेन्शियली हे दोन्ही ओपन हार्ट सर्जरीच असतात बायपास सर्जरी म्हणजे ज्याला आपण हार्ट अटॅक आलेले जे रुग्ण असतात त्यांना जे सगळ्यात जो खराब स्पेक्ट्रम असतो त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तिन्ही वेसल्स खराब आहेत ज्यांच्यामध्ये डायबेटीस आहे हार्टचं फंक्शन वीस पंचवीस टक्केच आहे अशा लोकांमध्ये बायपास सर्जरीची गरज रु, असते ज्या आपल्या हृदयामध्ये चार व्हालज असतात त्या व्हालचे जर आजार असेल तर त्यांना व्हाल रिप्लेसमेंट किंवा रिपेअर लागतो तर हे इसेन्शियल दोन्ही ओपन हार्ट सर्जरीचेच प्रकार आहेत आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे जी, जी गो, गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट हृदयाच्या ब्लॉकेजेसची ती बायपास सर्जरी आहे आपण जर समाजामध्ये बघितलं की जे व्ही आय पी लोक आहेत बाळासाहेब ठाकरे त्यांची बायपास सर्जरी होते मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर त्यांची दोन दोनदा बायपास सर्जरी होते जॉर्ज बुश बिल क्लिंटन अनेक व्ही आय पीज तुम्ही बघितलं तर त्यांची बाय कारण ती गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे बायपास सर्जरी बरोबर आणि आयुष्य वाढतं अँजिओप्लास्टीने तसं म्हणता येणार नाही की आयुष्य वाढत बरोबर आता तुम्ही म्हणालात तसं की बायपास सर्जरी आ, ही एक गोल्ड है, है है सर्जरी म्हटली जाते आज गोल्ड स्टँडर्ड सर्जरी पण मग ओपन हार्ट सर्जरी म्हणजे बायपास सर्जरी असते नाही बायपास सर्जरी हा ओपन हार्ट सर्जरी मधला एक प्रकार प्रकार आहे ओपन हार्ट सर्जरी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते तर त्यातला एक प्रकार आहे आणि तो मोस्ट कॉमनली आजकाल केला जातं तो, तो बायपास सर्जरी आहे बर पण मग ओपन हार्ट सर्जरीचे काही प्रकार पाहायला मिळतात का करेक्ट तर वाल रिप्लेसमेंट आहेत किंवा जे पल्मोनरी थ्रॉम्बोबॉलिझमची शस्त्रक्रिया आहेत त्याला पण ओपन हार्ट सर्जरी म्हटलं जातं ज्या आय व्ही सी जी हार्टमध्ये त्याचे विविध प्रकारचे सर्जरी ते ओपन uh, हार्ट मध्येच मोडल्या जातात लहान मुलांची कंजनॅटल हार्ट सर्जरीज आहेत की ज्याच्यामध्ये uh, टेक्नॉलॉजी ऑफ फॅलो असेल किंवा हृदयामध्ये छिद्र असतील इंटरॅटल सेप्टल डिफेक्ट असतील व्ही असतील अशा तर ह्या अशा ज्या विविध प्रकारच्या सर्जरी जिथे हार्ट बंद करून ओपन करून ते रिपेअर केलं जातं म्हणून त्याला ओपन हार्ट सर्जरी म्हटलं जातं साधारणपणे जेव्हा ओपन हार्ट सर्जरी एखाद्या रुग्णामध्ये करण्याची वेळ येते तेव्हा संभाव्य काही धोके असतात का कारण की तुम्ही म्हणालात तसं की ओपन हार्ट सर्जरीमध्ये आपल्याला हृदय बंद करून आपल्याला ही सर्जरी करावी लागते तर ह्या ओपन हार्ट सर्जरीमध्ये इसेन्शियली हार्ट लंग मशीन वापरलं जातं आणि जसं वीस पंचवीस वर्षापूर्वी किंवा तीस वर्षपूर्वी जे रिस्क होती ओपन हार्ट सर्जरीची ते आता प्रचंड कमी झालेली आहे म्हणजे बायपास मध्ये जे धोके आहेत ते लेस दॅन वन पर्सेंट पेशंटमध्ये बघितले जातात तर hmm. संभाव्य जे धोके आहेत त्याच्यामध्ये किडनी फेलियर होणं किंवा हृदया व्हेंटिलेटर जास्त दिवस लागणं आय सी जास्त दिवस राहणं ब्लिडिंग होणं ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायला लागणं असे बरेच धोके असतात आणि ऑकेजनली मॉर्टलिटी असते ते लेस दॅन वन पर्सेंट आहे पण पूर्वीच्या मानाने आता ओपन हार्ट सर्जरी खूप सेफ आहे आणि त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द सर्जन्स मध्ये जे स्किल्स हुँ. अक्वायर केले जातात ते ओवर लास्ट फिफ्टी सिक्स्टी इयर्स आलेले आहेत आणि आता ती खूपच सेफ सर्जरी आहे तर रिझल्टही खूप टॉप क्लास म्हणजे आम्ही सोमवारी ऑपरेशन केलं तर पेशंट शनिवारी घरी जातो पाच सहा दिवसांमध्ये आणि त्याला फास्ट रिकव्हरी फार फास्ट आहे त्याला कोणी हाताने करून टॉयलेटला न्यायची गरज नाही किंवा जेवण भरवायची गरज नाहीये पण मग अशा प्रकारचे जेव्हा आपण सर्जरीज करतो तेव्हा गुंता गुंतागुंत होण्याची देखील शक्यता असते का करेक्ट तर हे कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन आहेत हृदय आणि फुफ्फुसाची म्हणजे शरीरातली जी सगळ्यात कॉम्प्लेक्स सर्जरी काय आहे तर ते हार्ट आणि लंग सर्जरी तर हे सगळ्यात अपेक्स ऑफ द मेडिकल सायन्स आहे तर ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होणं आणि ते टॅकल करणं हा अविभाज्य भाग आहे म्हणजे कॉम्प्लिकेशन कुठला डॉक्टर म्हणत नाही की माझ्या पेशंटमध्ये कॉम्प्लिकेशन व्हावं पण तो नॅचरली होऊ शकतो कारण मेडिकल सायन्समध्ये जर लिहिलेलं आहे की एक्स वाय झेड कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात हे कुठल्याही पेशंटमध्ये होऊ शकतं बरं बरं पण बर मग आता तुम्ही मग अशी म्हणालात की ओपन हार्ट सर्जरी नंतरही साधारणपणे पाच ते सहा दिवसांमध्ये तो रुग्ण आहे तो घरी जाऊ शकतो म्हणजे त्याची रिकव्हरी तितकी चांगल्या पद्धतीने आणि लवकर होते मग त्यानंतर क्वालिटी ऑफ लाईफ कशा पद्धतीने असतं त्याबद्दल काय सांगा एक्सलंट क्वालिटी ऑफ लाईफ आहे आणि ओपन हार्ट सर्जरी करण्याच्या मागचं कारणच हे की त्या पेशंटला नॉर्मल लाईफ जगता यावं कारण हे जे पेशंट आहेत हृदय आणि फुफ्फुसाच्या सर्जरीचे त्यांचे मेन सिमटम्स आहेत की त्यांना खूप दम लागत असतो छातीत ता कळा येत असतात आणि ते जे नॉर्मल रुटीन काम आहे डे टू डे लाईफ किंवा कामाला जाण्याचं ते सुद्धा ते करू शकत नाहीत तर हे ऑपरेशन केल्यानंतर त्यांचा जो फंक्शनल क्लास आहे तो पूर्ववत येण्याची शक्यता असते आणि त्यांचं रुटीन जे आयुष्य ते अगदी नॉर्मल होऊ शकतं बर बर म्हणून ओपन करना बर, बर। आ, हार्ट सर्जरी करणं गरजेचं आहे ह्या पेशंट बरोबर साधारणपणे जेव्हा हार्ट अटॅक येतो घरातल्या एखाद्या व्यक्तीला तेव्हा घरातले लोक सगळेच जण पॅनिक होतात मात्र त्यावेळी नेमकं काय का करायचं कोणत्या डॉक्टरांशी संपर्क साधायचा कार्डिया आपल्याला अम्ब्युलन्सची गरज भासते का हे सगळे प्रश्न खरं तर त्या निमित्ताने उपस्थित होतात मात्र पटकन लक्षात येत नाही काय करायला पाहिजे त्यांच्या फॅमिली मेंबर्सने एखाद्या व्यक्तीला आपल्या घरातल्या हार्ट अटॅक आला तर बऱ्याच वेळेला काय होतं की हार्ट अटॅक जेव्हा येतो तेव्हा लोकांना कळत नाही एस्पेशली ज्यांना डायबेटीस असतो त्यांना कळत नाही की हार्ट अटॅकला की पोटात जळजळ होणे किंवा हार्ट अटॅक हा नॉर्मली परसिवड आहे की मला जळजळ होते आणि पोटात ऍसिडिटी झाली आहे पण तो कदाचित हार्ट अटॅक असू शकतो छातीत दुखणे लेफ्ट हँडला जाणे मध्ये पेन होणे ह्या सगळ्या हार्ट अटॅकची लक्षणं आहेत तर सगळ्यात महत्वाचं की असा जर त्रास होत असेल तर तुरंत जवळच्या डॉक्टरला दाखवणं किंवा कार्डिओलॉजिस्ट किंवा कार्डिओथोरॅसिक सर्जन जे आहेत त्यांना दाखवणं गरजेचं आहे ज्या अनुषंगाने ज्या टेस्ट आहेत त्या करणं गरजेचं आहे पेशंट अनस्टेबल असेल तर ता, तातडीने त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे समजा हार्ट अटॅक आला आणि तो अनकॉन्शियस झाला किंवा त्याला बोलताच येत नाही शुद्ध हरपली अशा पेशंटला तातडीने ता मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेणे छोट्या हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या सोयी नसतात त्यामुळे मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे जिथे आपण इमिजिएटली त्यांना कार्डिया कॅथलाम मध्ये नेऊन अँजिओग्राफी करू शकतो आणि पुढची जे काय ट्रीटमेंट आहे ती इमिजिएटली करू शकतो अगदी आणि इमिजिएटली जर आपण ट्रीटमेंट केली तर त्या व्यक्तीचा जीवही वाचू शकतो जर अगदी अटॅक कितपत मोठा आहे ह्यावरती देखील सगळं अवलंबून असतं मात्र डॉक्टर साधारणपणे आपल्याला हृदयाला काहीतरी धोका आहे किंवा हृदयाला काहीतरी इजा झाली आहे हे साधारणपणे आपल्याला लक्षात येतं का म्हणजे धाप लागणं असेल किंवा जिने चढ उतार करताना व्यायाम करताना आपल्याला त्रास होत असेल तर आपण हृदयाची एकूणच आपलं बळ किती आहे हृदयाचं हे सगळं क्षमता तपासू शकतो का तर त्याबद्दल काय कसं आहे की जस जसं आपण वय वाढत जातो चाळीस वर्षापर्यंत मोस्ट ऑफ द पेशंट कसं काम करत असतात हो। त्यांना त्रास होत नसतो पण एकदा चाळीस येणं आपण मराठी म्हणून की चाळीसची आली तर चाळीस वर्षानंतर थोडा आपल्याला तीन चार जिने जो माणूस चढून जाऊ शकतो त्याला एक दोन जिने चढल्यानंतरच थोडं जाणवतं की अरे मला त्रास होतोय किंवा फटी घेतो थकवा जाणवायला लागतो काही लोकांना छातीत दुखत असतं दम लागत असतो थोडं एक जिना चढला तरी दम लागतो पायामध्ये दुखायला लागतं त्याला आपण क्रॅम्प येणं म्हणतो असे जे सिमटम्स येत आहेत किंवा येणे गिडीनेस असे जे सिमटम्स असेल तर आपण ते इन्व्हेस्टिगेट करणं गरजेचं आहे आजकाल आपण चाळीस पण म्हणत नाही कारण आता दोन दिवसांपूर्वीच मी सांगितलं की अमेरिकेतन आला आणि तो जिम मध्ये व्यायाम करत होता फायव्ह स्टार हॉटेलमध्ये राहता आणि हार्ट अटॅक आला चार लाख त्याची ट्रोपोनी होती नॉर्मली त्याची व्हॅल्यू पंचवीस असते तर त्याला तुरंत आम्हाला बायपास सर्जरीला घ्यायला लागला आणि पाच दिवसात तो आता रिकव्हरी झाला आसन असे फार कमी लोकांचं असतं की इतका मोठा हार्ट अटॅक येऊ नये तर याचा अर्थ काय तर आपण तपासण्या करणं डॉक्टरांचा सल्ला घेणं चाळीस वर्षानंतर एखाद्या दरवर्षी तपासण्या करणं गरजेचं बरोबर अर्थात महत्वाचं आहे मात्र आज आपण बघितलं तर खूप सायन्स ऍडव्हान्स झालेला आहे आणि ह्यामध्ये तुमचा फार आवडतीचा विषय म्हणजे ट्रान्सप्लांट आणि आतापर्यंत तुम्ही अनेकांचे ट्रान्सप्लांट केलेले आहेत मग गर्भाशय ट्रान्सप्लांटमध्ये देखील पहिली तुम्ही पहिले करणारे आहात तर मला हेच विचारायचे की हृदय प्रत्यारोपणाची किंवा हृदय ट्रान्सप्लांट करण्याची गरज नेमकी कोणाला भासते आणि केव्हा भासते तर असे बरेच आजार आहेत की ज्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही त्याच्यामध्ये डायलेटेड कार्डिओमायोपथी असेल किंवा रिस्ट्रिक्टिव्ह कार्डिओमायोपथी असेल ज्याच्यामध्ये हृदयाचे मसल्स खराब झालेले असतात आणि पंपिंगची ताकदच नसते आणि ती पंपिंगची ताकद साधारणतः ता दहा पंधरा टक्क्यांवर येते वीस टक्क्यांवर येते अशा वेळी माणसाला थोडं जरी काम केलं तरी खूप दम लागायला लागतो त्याच्या पोटात पाणी साठतं फुप्फुसामध्ये पाणी साठतं आणि त्याचं जे एक्सपेक्टेड सर्व्हायवल आहे म्हणजे तो असा मनुष्य किती जगू शकतो तो फार फार तर सहा महिने आता एखादा वर्ष जगेल असं सायंटिफिकली आपण म्हणू शकतो असे जे पेशंट असतात की त्यांचं हार्ट आणि हृदय आणि फुफ्फुस कायमचं निकामी झालं आणि त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी फार, -फार एक hmm. तर एक वर्ष अशा लोकांना काय ट्रीटमेंट आहे तर हार्ट ट्रान्सप्लांट आणि ह्या दोन्ही ज्या सर्जरी आहेत हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण तर ह्या ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीच्या सर्जरीज आहेत आणि आपण गर्वाने म्हणू शकतो की भारतात सर्जरी होते करणारे सात आठच लोक आहेत भारतामध्ये पण ही भारतामध्ये होणं सुद्धा थर्ड वर्ल्ड कंट्रीमध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे अचीवमेंट या देशासाठी की ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी मध्ये होऊन आणि सक्सेसफुल हा सगळा प्रोग्राम चालू आहे या देशामध्ये ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे अगदी पण मग साधारणपणे जेव्हा आपण हार्ट ट्रान्सप्लांट बद्दल विचार करतो तेव्हा कुठल्या रोगामुळे हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची गरज भासू शकते कुठलाही जो आजार आहे हृदयाचा मोस्ट कॉमनली डायलेटेड आहे पण कुठला आहे ज्याला हार्ट अटॅकचा येऊन गेलेत मल्टिपल ज्याला इचकिमिक कार्डिओमॅपथी म्हणतो आणि करोन रियाटेड डिसीज आणि त्यांनी काहीच ट्रीटमेंट घेतली नाही पण तो जगला आहे त्याचंही फंक्शन दहा पंधरा टक्क्यावर येतं कालांतराने किंवा वाल्व्हिलर हार्ट डिसीज आहेत रिस्ट्रिक्टकडे कंजनायटल डिसीजेस अंबाल आम्हाला बरेच प्रकार आहेत हार्टचे पण शेवटी एका स्टेजला येतं की हार्टचं फंक्शन खूप कमी झालंय बरं त्या लोकांना हार्ट ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय बरं पण पर मग जेव्हा आपण अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया करतो त्या कित आता आपल्याकडे खूप सक्सेसफुल होतच आहेत मात्र त्याच्यानंतरचा जो रिकव्हरी रेट आहे किंवा त्याच्यानंतर त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते कसं असतं एक्सलंट क्वालिटी बऱ्याच वेळा मी जेव्हा दोन हजार पंधरामध्ये हे सांगत होतो पुणे आणि मुंबईमध्ये तर बऱ्याच डॉक्टरांचा सुद्धा विश्वास नव्हता बऱ्याच कार्डिओलॉजिस्टचासुद्धा सुद्धा विश्वास नव्हता तर जेव्हा मी हे केलं आणि हे सक्सेसफुल झालं तेव्हा सुद्धा कार्डिओलॉजिस्टचा विश्वास नव्हता शेवटी आता जेव्हा हे रुटीन ऑपरेशन झालं आमच्यासाठी तेव्हा लोक आता विश्वास ठेवतात आणि पेशंट्स आर रिफर्ड टू अस थे 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 तर रिकव्हरी खूप फास्ट आहे जे लोक सहा महिने सुद्धा जगणार नव्हते पंधरा पासून पाच वर्ष सहा वर्ष जगतात ही खूप मोठी अचीवमेंट अगदी म्हणजे थोडक्यात आता आपण बघितलं तर सायन्स इतकं ऍडव्हान्स झालेलं आहे की ट्रान्सप्लांट झाल्यानंतरही खूप चांगल्या पद्धतीने तो रुग्ण जगू शकतो त्याचा क्वालिटी ऑफ लाईफ उत्तम असू शकतं डॉक्टर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया तेव्हा हितगुज मध्ये कुठेही जाऊ नका पहा आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेक नंतर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण ओपन हार्ट सर्जरी आणि हार्ट ट्रा ट्रान्सप्लांट बद्दल चर्चा करतो आहे आणि आपल्यासोबत आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर संजीव जाधव आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया डॉक्टर आत्तापर्यंत आपण खरं तर बद्दल जाणून घेतलं ट्रान्सप्लांटबद्दल हार्टच्या जाणून घेतलं मात्र फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणजेच लंग्स ट्रान्सप्लांटबद्दल काय सांगाल म्हणजे नेमकं काय करायचं असतं त्याबद्दल काय सांगाल लंग ट्रान्सप्लांट म्हणजे एखाद्या व्यक्तीमधनं जो ब्रेंडेड आहे त्याच्यातनं फुफ्फुस काढून ज्या पेशंटला गरज आहे त्या पेशंटला ट्रान्सप्लांट करणं आणि त्याचे जे इंडिकेशन्स आहेत ते आणि त्याची जी कॉम्प्लेक्सिटी ऑपरेशनची ती हृदयापेक्षा जास्त आहे आणि करणारी लोकं पण खूप कमी आहेत आणि मेनली बिकॉज ज्यांना फुफ्फुसाच्या शस्त्रक्रियेचा खूप अनुभव आहे अशी अपेक्षा असते की त्याच लोकांनी करावं फुफ्फुस जसं कार्डियक सर्जरी करणारे बरेच लोक असतात पण ट्रान्सप्लांट करणारे कमी लोक असतात तर फुप्फुसाची शस्त्रक्रिया ही खूप जटिल आहे आणि करणारी लोक पण खूप कमी आहेत तर ज्या लोकांना आता जे सगळ्यात कॉमनेस्ट इंडिकेशन गेले दोन वर्ष होतं ते कोविड रिलेटेड होतं कोविड कोविडमुळे ज्यांची फुफ्फुस खूप खराब झाली आहेत किंवा स्मोकिंग एम्फिसिमा जे कॉमनली आपण म्हणतो की सीओ पडी क्रोनिक ऑबस्ट्रक्टर डिसीजे आहे स्मोकिंग केल्यामुळे एम्फिसिमॅटिस डिसीज झाला तर ह्या लोकांचं एक कॉमनेस्ट इंडिकेशन आहे की ज्याच्यामध्ये ह्यांना फुफ्फुस ट्रान्सप्लांटची गरज, गरज लागते पण आता तुम्ही म्हणालात तसं की अतिशय ही जटिल प्रक्रिया असते मग ही प्रक्रिया कोणामध्ये करावी लागते म्हणजे फुफ्फुसांचे आजार जे कुठल्या मोठ्या प्रमाणात बळावले असतील किंवा आता कोरोनासारख्या आजारामुळे ते ग्रस्त असतील तर अशांमध्ये करावी लागते किंवा कोणामध्ये कसं आहे की ह्याचं सगळ्यात कारण ही मग अशी म्हणालो की ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीची शस्त्रक्रिया ही आधी कधी सक्सेसफुल झाली नव्हती आणि एकविश्या शतकातच ह्याचा सक्सेस रेट वाढलाय आणि तर ज्या लोकांमध्ये एक्सपेक्टेड सर्वायवल म्हणजे संभाव्य त्यांचे किती जगू शकतात तर साधारणतः एक किंवा दोन वर्ष कि हा आजार आहे जे होम ऑक्सिजन थेरपीवर आहेत ज्यांची फुप्फुसं खूप खराब झाली आहेत कोविड असो किंवा अस्थमा असो एम्फिसिमा असो ब्रॉन्कॅक्टेसिस असो असे विविध फुफ्फुसाचे प्र आय एल डी हे खूप कॉमन डिसीज इंटरसेक्च्युअल लंग डिसीज किंवा इंटरसेक्च्युअल फायब्रोसिस हे जे आजार आहेत ज्याच्याने त्यांचं साधारणतः एक किंवा दोन वर्ष जगू शकणार नाहीत अशा हेच लोक हे कॅन्डिडेट होऊ शकतात या ऑपरेशन आणि त्याची एक बॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन असते त्याच्यामध्ये त्यांनी क्वालिफाय म्हणजे सर्जन म्हणतो म्हणून त्यांचं ट्रान्सफर होत नाही तर त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये ते क्वालिफाय झाले पाहिजे अगदी पण मग ह्या सगळे प्रत्यारोपण म्हणजे हृदय असेल किंवा फुफ्फुस प्रत्यारोपण हे अपोलो हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहे करण्यात येत का आणि त्याच बरोबर हा साधारणपणे खर्च किती आहे अपोलो हॉस्पिटल तुम्ही जर बघितलं तर नेशन वाईड सगळ्यात मोठी चार हॉस्पिटल्स आहेत चेन्नई मुंबई हैदराबाद आणि दिल्ली आणि ही हॉस्पिटल अशी आहेत की क्वाटनरी सेंटर्स से, आहेत आणि नॉर्मली आपण जी पुण्याची किंवा मुंबईची हॉस्पिटल्स पकडतो ते टर्शरी केअर सेंटर व्हॉटर्नरी But... केअर सेंटर म्हणजे जिथे हार्ट लंग ट्रान्सप्लांट होतात एक्मोज होत आहेत विविध प्रकारचे किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट होते बोन मारो ट्रान्सप्लांट्स होत आहेत हे जे हाय एंड सर्जरीज आहेत ते तुम्ही जर बघितलं तर ह्या ज्या सर्जरीज आहेत हे अपोलो हॉस्पिटल पाच वर्षच झाले पण जे आपण जे मुंबईचे हॉस्पिटल बघतोय लीलावती हिंदुजा नानावटी हॉस्पिटल जसलोग ब्रिज कँडी तर इथे पण झालेल्या नाहीतर आणि अपोलो हॉस्पिटल केलंय क्वाटर्नरी केअर सिस्टीम लागते की जिथे सगळ्या सोयी आणि सगळ्यात महत्वाचं की ह्युमन रिसोर्स जे डॉक्टर्स आहेत ते हो फुल टाइम काम करतायत हे चोवीस तासांमध्ये कधी काय झालं पेशंटला अवेलेबल आहेत अगदी अगदी अर्थातच आणि मला वाटतं की अपोलो हॉस्पिटलमध्ये अशा सगळ्या सुविधा उपलब्ध आहेतच आणि गरीब रुग्णांसाठी वेगवेगळ्या स्कीम्सही राबवल्या जातात तर नक्कीच याचा लाभ खरं ते घेऊ शकतात डॉक्टर संपल्यामुळे आज आपल्याला इथे सांभाळावं लागतंय मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मुलाचं मार्गदर्शन आणि मुलाची माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे थांबतो तुम्ही पाहत आमचा खास कार्यक्रम हितगुज लाल मातीतली कुस्ती